आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळी, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध कवी वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीत मनसेने मराठी संस्कृती टिकविण्यासाठी ग्रंथ दिंडी काढली आहे. या दिंडीवर एक नजर टाकूया. मराठी भाषिक दिन हा 27 फेब्रुवारी रोजी जगभरातील सर्वच मराठी भाषिक साजरा करतात. जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त आज डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं मराठी माणसाचे मराठीपण टिकून राहावं, मराठी संस्कृतीचे जतन व्हावं याकरिता एक ग्रंथ दिंडी काढण्यात आली होती. या दिंडीत लहान थोरांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. तसेच दहीहंडी पथकातील मुलांकडून आणि शाळकरी मुलांच्या सहाय्याने मानपाडा रोड डोंबिवली येथे आयोजित करण्यात आली होती. या ग्रंथ दिंडीत धनगर, कोळी, पुणेरी पगडी अशा विविध पेहरावात डोंबिवलीकर दिसत होते. तर लेझिम आणि ढोल ताशांच्या गजरात डोंबिवली नगरी दुमदुमली होती. आणि या मराठी भाषिक दिनाला डोंबिवलीकरांनी कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.